जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर आज पसंतीक्रम देण्याचा शेवटचा दिवस आहे आजच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे त्याविषयी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघायची आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पवित्र पोर्टल संदर्भामध्ये आजच्या तारखेला ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत समस्या आता बऱ्याच होत्या त्या आता सगळ्या समस्या संपलेल्या आहेत परंतु सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत त्या समस्यांचं सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तरंत चॅनल सबस्क्राइब करा साईडचा जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया एक एक करून आजची जी महत्त्वाची अपडेट आहे किंवा महत्त्वाची जी काही माहिती मला डिलिव्हर करायची आहे ती माहिती परंतु माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये जे आहे दोन लाख सदस्य पूर्ण झालेले आहे तुम्ही लोकांनी जो काही आपल्या चॅनलवर आपल्या या कुटुंबावर जे काही प्रेम द दर्शवलेला आहे जो काही विश्वास दर्शवलेला आहे त्या विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे तुमचं प्रेम असाच विश्वास कायमस्वरूपी माझ्यासोबत राहील अशी मला निश्चितपणाने अपेक्षा आहे तुम्हा लोकांना जे आहे तुमच्या या शिक्षक भरतीच्या लढ्यामध्ये शिक्षक भरतीच्या रस्त्यामधला मला जे आहे फुल न फुलाची पाकळी म्हणून सहभागी होण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला देखील भाग्यवान समजतो आहे की आज तुम्हा लोकांचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे आणि मी त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सदैव प्रयत्न करत आहे मित्रांनो आज शेवटची तारीख आहे प्रिफरन्सेस लॉक करण्याची आज आपल्या सर्वांनी काय करायचं आहे ज्यांनी लॉक करून टाकलेले आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी आज एकदा पुन्हा लॉग इन करून बघायचं आहे मोबाईलवरूनही लॉग इन करून बघा काही प्रॉब्लेम नाही लॉग इन करून बघितल्याच्या नंतर फक्त जे होम पेज आहे तुमचं ते होम पेज बघायचं होम होमपेजवर आपला स्टेटस बघायचा आहे की विदाउट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्सेस लॉक असं दाखवलं असेल विथ इंटरव्ह्यूची प्रेफरन्सेस लॉक दाखवलं असेल तर लगेच त्याला लॉग लॉगआउट करून टाका काहीच त्याच्यामध्ये करू नका कारण फक्त आपण प्रिकॉशन म्हणून सर्वांना पुन्हा एकदा फक्त एक मिनिट भरासाठी लॉग इन करून पाहायला सांगत आहोत जेणेकरून आपण एवढी जे काही मेहनत घेतलेली आहे शेवटच्या क्षणाला असं होऊ नये की आपले लॉक करायचं जे स्टेटस आहे ते अनलॉक दाखवत आहे किंवा असाईन आहे फक्त असाईन आपल्याला चालणार नाही किंवा जे आहे प्रिफरन्सेस जनरेट करून ठेवलेले आपल्याला चालणार नाही तर आपल्याला त्या ठिकाणचं जे स्टेटस आहे ते लॉक असं दिसायलाच पाहिजे म्हणून तेवढी खबरदारी घ्या तुम्ही म्हणाल सर ही शुल्लक गोष्ट आहे शुल्लक गोष्ट जरी असेल तरी काही आता मी जेव्हा पूर्ण महाराष्ट्रभरामधल्या अभियोग्यता धारकांशी डील करतो तर मला लक्षात आलेलं आहे की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत असताना आता मला कित्येक धारक या ठिकाणी फोन करतात की सर माझा फॉर्म भरला होता परंतु सेल्फ सर्टिफाय नाही आहे आता मी काय करू आता त्या लोकांनी फायनल दिवशी जर का बघितलं असतं की आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला किंवा झाला नाही तर ता त्यांना ही समस्या झाली नसती आज ते शिक्षक भरतीमधून बाहेर पडलेले आहेत आणि ही खूप मोठी ट्रॅजेडी आहे अक्षरशः आज मला एका मॅमचा फोन आला त्यांचं डी एडच टाकलेलं नाही आहे इव्हन ते टी ई टी सी टी टी पात्र होत्या आणि त्यांनी अक्षरशः ते रडलेत आणि त्यांनी सांगितलं की मला ऑलरेडी जे आहे घरी खूप जास्त त्रास आहे नवऱ्याचा सासूचा आणि आता जर असं प्रकरण जर का कळालं त्यांना की माझं जे आहे डी एडच त्या ठिकाणी टाकलेलं नाही म्हणजे मला प्रिफरन्सेस जर का आलेले नसतील तर आता माझ्यासोबत नेमकं काय होईल अशी अवस्था आपली होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की एकदा आपलं स्टेटस चेक करा की आपले लॉक आहे का असतील तर चालेल नसतील तर मग ते लॉक करून घ्या आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की आज रात्रीची वाट न बघता आपल्याला दुपारपर्यंतच आपला सगळा जे गेम आहे ते फिनिश करायचं आहे म्हणजे आपल्याला मुदत वाढ नको कारण माननीय आयुक्त महोदयांचं जे मत आहे की आपल्याला आचारसंहितेच्या पूर्वी यादी लावायची आहे तर त्यांना आपल्याला सहकार्य करायचं त्यांना सहकार्य आपण कसं करणार तर आपल्याला आज मुदतीच्या पूर्वी रात्री बारा वाजेपर्यंत जरी वेळ असला तरी आपल्याला दिवसामध्ये जे आहे रात्र पूर्वी प्रेफरन्सेस लॉक करून टाकायचे ही आपल्याला प्रशासनाला शासनाला मदत असणार आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट की जे काही टेक्निकल इशूज येत आहेत त्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की बऱ्याच जणांना प्रिफरन्सेस असाईन केल्यानंतर जेव्हा सेव्ह अँड नेक्स्ट वर आपण क्लिक करतो त्यावेळेस ते लॉग आउट होऊन जातं म्हणजे होम पेजवरती जा जातं पेज आता बरेच जण अशा होत होताना दिसत आहेत बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो त्याच्या मागचं कारण हे आहे ते एक तर थोडस टेक्निकल इश्यू पण आहे आणि त्याला थोड्याफार प्रमाणावरती आपल्या अभियोग्यताधारक देखील कारणीभूत होत आहे कसं आहे की ज्यावेळेस आपण प्रिफरन्सेस लॉक करतो त्या पेजला ओपन केल्यानंतर तर त्यावरती जर का आपल्याला खूप जास्त कालावधी लागत असेल उदाहरणार्थ मला आठशे प्रेफरन्सेस असाईन करायचे आहे मग आठशे क्रमांक टाकायला जर मला एक तास लागत असेल आणि त्याच्यानंतर एक तासाभराच्या नंतर मी सेवन नेक्स्ट करत असेल त्या पेजला तर साहजिक आहे ते पेज सोडून देणार आहे म्हणजे लॉग आउट होणार आणि डायरेक्टली होम पेजवर येणार आहे म्हणून माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट असेल की असाईन करत असताना थोडंसं क्विकली असाईन करा जेवढ्या कमीत कमी कालावधीमध्ये असाईन करू शकता तेवढ्या कमीत कमी कालावधीमध्ये असाईन करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची समस्या येणार नाही दुसरा महत्वाचा विषय आहे जे मुख्य विषय आणि गौण विषयाच्या संदर्भामध्ये जो काही चर्चा आहे बऱ्या बऱ्याच अंशी आपण चर्चा थांबवली आहे सर्वांना ऑथेंटिक माहिती दिली होती ऑलरेडी आणि हे जे पत्र जे आलं कालच्या रात्रीला तर त्या पत्रामध्ये मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या गोष्टी पुन्हा एकदा सिद्ध झालेल्या आहेत आता त्या पत्राला पाहून तर मला असं वाटलं की बडी देर गर्दी मेहरबान आते आते कारण अख्ख्या महाराष्ट्राने लॉक करून टाकलं आमच्या शब्दांवर आणि आता तुम्ही जे आहे या ठिकाणी अशा प्रकारचं पत्र काढताय एनीवे anyway, आता आपल्याकडे जे आहे एक लेखी स्वरूपामध्ये प्रूफ होतं अगोदर फक्त माझे शब्द तुमच्याकडे होते <coughs> जर तुम्ही मुख्य विषयाचे प्रेफरन्सेस दिलेले असाल तर रिलॅक्स राहा काहीच चिंता करू नका परंतु गौण विषयाचे जर पसंतीक्रम दिले असतील तर निश्चितपणाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकते मी कार्यालयामध्ये देखील जेव्हा बोललो तर त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं की मग त्या मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे सिद्ध करून द्यावं लागेल की हा जो विषय आहे ज्या विषयाला माझी निवड झाली त्या विषय तो विषय माझा प्रिन्सिपल सब्जेक्ट होता प्रमुख विषय होता गौण विषय नव्हता जर तुम्ही असं सिद्ध करू शकत कर असाल तर मग त्याला तुम्ही पसंतीक्रम दिलं तरी देखील चालेल परंतु मला असं वाटतं की आपण एवढा मोठा पल्ला पार करून या ठिकाणपर्यंत आलेलो आहे तर थोडंसं सेफ गेम खेळणंच आवश्यक आहे आपल्याला हा म्हणून जे आहे मुख्य विषयाचे प्रिफरन्सेस द्यावे आणि गौन विषयाला टाळावं अशी माझी तुम्हाला जे आहे एक मित्र म्हणून रिक्वेस्ट असेल बाकी जर का तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती ते टाकू शकता त्यानंतर बी कॉम प्रश्न आहे की बी कॉम वाले सहावी ते दहावी पासून आता पूर्णपणाने बाद झालेली आहे ऑलरेडी मी ते तुम्हाला सांगितलं होतं परंतु कालच्या पत्रावरून ते पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे परंतु बी कॉमच्या सोबत जर का त्यांचं बी ए असेल तर निश्चितपणाने त्यांना प्रिफरन्सेस जनरेट होऊ शकतात किंवा बी कॉमच्या सोबत जर एम कॉम असेल तर ते अकरावी बारावीसाठी पात्र असू शकतात हा एक मुख्य मुद्दा आहे त्यानंतर आणखी एक मुद्दा असा आहे की जी पर्सेंटेजची अट ठेवण्यात आलेली आहे पहिली ते आठवीला ओपन कॅटेगरीला पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त आणि पहिली ते आठवीला कोण जे कॅटेगरीचे उमेदवार आहे सगळेच कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस पण त्याच्यामध्ये सहभागी आहे त्यांना जे आहे चाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क्स हवे आहेत आता हे चाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क कशामध्ये तर ॲव्हरेज जेवढा त्यांचं पूर्ण ग्रॅज्युएशन आहे त्या ग्रॅज्युएशनमध्ये असायला पाहिजे त्या संबंधित विषयामध्ये जरी नसतील तरी चालेल परंतु ॲव्हरेज जे आहे टोटल तुमची जे काही पर्सेंटेज असेल जे की तुम्ही सेल्फ सर्टिफायडच्या कॉपीवर मेन्शन केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला मोर दॅन पर्सेंटेज लागणार आहे तुमचा आता जो मी क्रायटेरिया सांगितला तो तिथे प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम जे आहे नववी दहावीकरिता झालेला आहे कारण नववी दहावीला पन्नास टक्केची सरासरी पन आ, आ, या ठिकाणी त्याने दिलेली आहे म्हणजे कॅटेगरीला पण पन्नास टक्के पाहिजे ग्रॅज्युएशनला आणि ओपन कॅटेगरीला देखील पन्नास टक्के पाहिजे आहे मग आता एक प्रश्न आहे बऱ्याच उपयोग घेता धारकांचा सर मला अठ्ठेचाळीस टक्के आहे एकोणपन्नास टक्के आहे मी कॅटेगरीमध्ये आहे मी प्रिफरन्सेस लॉक केलेला आहे आता मी काय करू आता बघा तो जो शासनाचा परिपत्रक आहे त्या शासनाच्या परिपत्रकानुसार तुम्ही पात्र होत नाही क्लिअर झालेलं आहे मग आता तुम्हाला ते अनलॉक करून जे आहे ते नॉट असाइन करायचे का तुम्हाला कॅरी ऑन करायचं तुमच्या हे तुमच्यावर अवलंबून आहे मी तरी तुम्हाला जे आहे एक मित्र म्हणून सल्ला देईल की शासनाच्या परिपत्रकाच्या मध्ये न जाता तुम्ही जर का त्या पद्धतीने प्रेफरन्सेस दिले असेल तर ते अनलॉक करून तुम्ही रिवाईज देखील करू शकता कारण शासनाचं परिपत्रक तुमच्या पाठीशी नाही म्हटल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही बाद होऊ शकता कारण आपल्याला नियम वाचून त्याचं ॲनालिसिस करायचं आहे आणि मगच बाकी साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यामुळे जो क्रायटेरिया नवी दहावीचा आहे तोच क्रायटेरिया अकरावी बारावीचा देखील आहे एज बारच्या संदर्भामध्ये देखील एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्या लोकांचं एज बार कंप्लीट झालेलं आहे त्यांना प्रिफरन्सेस येत नाहीत तर त्यांना प्रिफरन्सेस येणार देखील नाही फक्त जे आहे वरचा जो वर्ग आहे तर वरच्या वर्गासाठी प्रिफरन्सेस त्यांना अलाव केलेला आहे त्यांना एजचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यापासून रिलॅक्सेशन देण्यात आलेला आहे आणि शेवटी एक मुद्दा की अलर्ट म्हणून येतो बऱ्याच जणांचे प्रेफरन्सेस असाईन नंतर जेव्हा फायनलला ते प्रोफाईलवर पोहोचतात त्यावेळेस त्यांना असं येतं की बाबा तुमच्या प्रोफाईलप्रमाणे प्रेफरन्सेस जनरेट झालेले नाही तुम्ही काय करा पुन्हा एकदा प्रेफरन्सेस डिलीट करा आणि रिजनरेट करा असं जर अलर्ट येत असेल तर मग तुमचं कुठंतरी एखादी मिस्टेक झालेली आहे म्हणजे तुम्हाला चुकीचा प्रेफरन्स एकतरी जनरेट झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस डिलीट करा पुन्हा एकदा जनरेट करा पुन्हा एकदा असाईन करा आणि लॉक करा नेक्स्ट टाइम तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही आणि शेवटचा प्रश्न की सेमी इंग्लिशच्या संदर्भामध्ये कोर्टाचा निर्णय आलेला आहे अंतरिम निर्णय आलेला आहे मग आम्ही लॉक करण्यापासून थांबू का कसं तर बघा सध्या तरी त्याच्या संदर्भामध्ये कोणतीच हालचाल नाही कोर्टाचा अंतरिम निकालाला मान्य आहे परंतु आयुक्त कार्यालयाकडून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट असेल की त्या सेमीच्या नदी लागू नका सध्या तरी नोटिफिकेशन आल्यानंतर आपण बघूया नेमकं काय करायचं परंतु सध्या त्याच्यासाठी जे आहे तुम्ही थांबू नका आज दुपारी सर्वांनी आपले प्रिफरन्सेस लॉक करून टाका आणि रिलॅक्स राहा जेणेकरून शासनाला प्रशासनाला पुरेसा कालावधी मिळेल की ते लवकरात लवकर यादी लावून टाकतील चला आता जेवढे उमेदवाराने असाईन करून ठेवलेलं आहे त्या सर्वांकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही सहकार्य करा आत्ताच्या आत्ता लॉक करा जर तुमचं एखादा मैत्रीण अजूनही जनरेट करायचं बाकी असेल असाईन करायचं बाकी असेल तर त्या लोकांना तुम्ही जबाबदारीपूर्वक तुमचं कर्तव्य म्हणून एक मित्राचं कर्तव्य एक मैत्रिणीचं कर्तव्य म्हणून त्या लोकांना सांगा की अरे यार आपलं आजचा शेवटचा दिवस आहे तो लॉक केलं की के नाही सर्वच जणांनी एकमेकांना फोन करून विचारा टेक्स्ट मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला मेसेजेस करा कारण बऱ्याच ज्या महिला असतात त्या आपल्या आपल्या कामामध्ये असतात त्यांना बऱ्याच वेळा जे आहे इकडची माहिती नसते ते अप टू डेट नसतात मग अशा महिलांना किमान तुम्ही मेसेजेस करून किंवा फोन कॉल करून सांगा की प्रेफरन्सेस जनरेट करण्याची जी तारीख आहे आज शेवटची आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज प्रेफरन्सेस लॉक करा जेणेकरून तुमची तिची मैत्रीण असेल किंवा एखादा मित्र असेल जो की कामामध्ये व्यस्त आहे त्याचं आयुष्य बर्बाद होणार नाही जेणेकरून त्यांना जे काही मार्क मिळवले त्या मार्कांचा त्यांना फायदा होणार आहे चला सर्वांना प्रिफरन्सेस लॉक करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि हो हक्कांना सांगेल या व्हिडिओला तर लाईक तुम्ही करणारच आहात